जयंत केसरी पर्व दोनचं आयोजन कासेगाव येथे सतरा तारखेला के केलेलं आहे या स्पर्धेच्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपल्यासोबत अतुल लाईगडे जे आयोजक आहेत या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत मला सांगा कशा पद्धतीच्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन आपण सतरा तारखेला के के केलेलं आहे काय बक्षीस ठेवलेले आहेत आणि किती बैलगाडा शर्यती संपूर्ण देशातून राज्यातून या ठिकाणी येणार आहेत आम्ही जयंत केसरीची सुरुवात आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या नावानं सुरुवात केली आणि हे जयंत केसरी पर्व दुसरे आहे वेळेस आम्ही डिसिजन घेतला होतं की जयंत केसरी पर्व जे दुसरं असणार आहे ते महाराष्ट्रातील एक सगळ्यात वेगळं आणि मोठं मैदान असेल त्याच अनुषंगानं आम्ही खूप विचारांती आ, वन बी एच के फ्लॅट देण्याचं डिसिजन घेतलं आणि ते वन बी एच के फ्लॅट देण्यामागची संकल्पना आमची हीच आहे की जो शेतकरी राजा आहे किंवा आपला गोसंवर्धनाचा विषय आहे आणि शेतकरी राजाला कुठंतरी चांगले दिवस आले पाहिजेत त्या उद्देशानं आम्ही हा वन बी एच के फ्लॅटचं डिसिजन घेतलेला आहे जेणेकरून वन बी एच कुठलीही चळणीची वस्तू न देता वन बी एच के फ्लॅट ही असू वस् अशी वस्तू आहे जिचे जास्त जास्त जा, जा, जा दिवसेंदिवस व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे एखादा शेतकरी जो आहे गरीब शेतकरी आहे जर त्याला जर हे घर मिळालं तर त्याच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते जर आम्हाला बघायला मिळेल त्याचं घराचं जर स्वप्न पूर्ण झालं तर त्याच्यासारखं मोठं समाधान आम्हाला असणार नाही किंवा तो समजा जर वेगळ्या लोकेशनला असेल तर त्याला जे काही पाच सात हजार रुपये त्याच्यातून भाडं मिळेल तर त्याच्या दैनंदिन जीवनात ते त्याच्या उपयोगाला येतील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही हे वन बी एच के फ्लॅटचं नियोजन केलेलं आहे आणि मी ह्या वन बी एच के फ्लॅट देताना ही गोष्ट आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की हा वन बी एच के फ्लॅट जो आहे तो देताना त्याला कुठलंही स्टॅम्प ड्युटी असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल तर ती कुठलीही फी तर त्याला द्यायची नाही आहे त्याच्या डायरेक्ट फ्लॅट नावावरती होईल त्याला कीच देणार आहे आणि तो ज्यावेळेला त्या फ्लॅटमध्ये जाईल हा कराडनगरीमध्ये आम्ही फ्लॅट देणार आहे साडेसहाशे स्क्वेअर फीटचा सा फ्लॅट आहे एकदम चांगल्या न्यूली कन्स्ट्रक्टेड अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट आहे आणि तो शेतकरी राजा ज्यावेळेला त्या फ्लॅटमध्ये एंट्री करेल त्यावेळेला निश्चित त्याला त्याचं तिथं गेल्यानंतर समाधान होईल हे एवढं मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो देशातून आणि राज्यातून किती बैलगाड्या शर्यती येणार आहेत आणि इतर बक्षीस काय आहेत त्याचबरोबर या ठिकाणी महिलांना प्रवेश आहे का नाही ते एक सांगा वन बी एच के फ्लॅटबरोबर बाकीचे जे बक्षीस आहेत अनुक्रमे दोन ते म्हणजे सात टोटल बक्षीस सा आहेत तर दुसरं बक्षीस जे आहे ते सहा लाख रुपये आहे तिसरं बक्षीस आहे तीन लाख आहे चौथा दोन लाख आहे पाचवं एक लाख रुपये आणि सहावा आणि सातवं बक्षीस सा आहे ते बासष्ट हजार पासष्ट रुपये आहे अशी सात बक्षीस अनुक्रमे आम्ही देणार आहे इथं आम्ही जवळजवळ एक हजार फुटाची गॅलरीची व्यवस्था केलेली आहे लाईटचे टॉवर आहेत इकडे म्हणजे वेस्ट साईडला पश्चिम बाजूला पाचशे फुटाची गॅलरी आहे मैदानाच्या पूर्व बाजूला पाचशे फुटाची गॅलरी आहे त्याच्यामध्ये शंभर फुटाची जी गॅलरी आहे ती खास आम्ही स्पेशली महिलांच्यासाठी केलेलं आहे कारण गावच्या आमच्या ज्या महिला आहेत किंवा आजूबाजूच्या महिलांची सुद्धा इथं ह्या मैदान म्हणजे हे आगळं वेगळं मैदान असल्यामुळं त्या सगळ्या महिलांची सुद्धा इथं बघण्याची इच्छा आहे तर हे आपल्या महाराष्ट्रातलं निश्चित म्हणजे जिथं महिलांना सुद्धा हे बैलगाडी शर्यतीचा जो थरार आहे तो इथं अनुभवता येईल मी हे त्यांना आपण सांगू इच्छितो किती बैलगाड्या शर्यती येणार आहेत आणि काय बक्षीस आहेत जिर वन एच के फ्लॅट सोडून इतर बक्षीस काय काय आहेत आणि किती येणार आहेत बैलगाड्या वन बी एच के फ्लॅट सोडून तुम्हाला आता जसं सांगितलं तसं सा की सात बक्षीस आहेत टोटल आणि सहा लाखापासून पासष्ट हजारापर्यंत बक्षीस आहेत आणि साधारण एक चारशे ते पाचशे बैलगाडा एक्सपेक्टेड आहेत आम्हाला महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून त्याच्याबरोबर इथं एक लाख पब्लिक येऊ शकतं आहे आणि त्या एक लाख पब्लिकला पुढं समोर ठेवूनच आम्ही इथल्या सगळ्या प्लॅनिंग किंवा इथल्या सगळ्या प्रोविजन केलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर जो बैल आहे ब बैल जो आहे त्याला इथं कुठलीही इजा होणार नाही आहे त्याच्या दृष्टीनं ज्या काही बारीकमधल्या बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या सुविधा इथं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या सतरा तारखेला भव्य अशा बैलगाड्या शर्यतीचं आयोजन या ठिकाणी कासेगाव या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वांच्यासाठी ते मोफत खुलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ई डी स्क्रीनसुद्धा मोठमोठे या ठिकाणी असणार आहेत अत्याधुनिक स्वरूपाचा सर्व वापर करून या भव्य दिव्य बैलगाड्या शर्यतीचं आयोजन सतरा तारखेला अतुल लायगडे यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं